द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. खोचीमध्ये संतप्त महिलांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल. खोची येथील अत्याचार होऊन खून झालेल्या बालिकेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी काल खोचीमध्ये शोकसभा घेण्यात आली. यावेळी काढलेल्या कॅन्डल मार्चनंतर महिलांचा जमाव अवैध दारू विक्री बंदीसाठी प्रक्षुब्ध झाला. महिलांच्या संतप्त जमावानं रात्री 8 ते 9 दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्या 2 ठिकाणी हल्लाबोल केला. यावेळी दारू विक्रेते कुटुंबासह पसार झाले. अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी जमावाने केली. वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे व सहाय्यक निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केलं. अवैध धंदे संपूर्णपणे बंद केले जातील असं आश्वासन दिल्यानंतर प्रक्षुब्ध जमाव शांत झाला. खोची येथील दुर्दैवी बालिकेला न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित शोकसभेत महिलांनी नराधमाला फाशी झालीच पाहिजे या मागणीसोबतच व्यसनाधीनतेमुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत यासाठी दारूबंदी तत्काळ झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. न्याय मिळाल्याशिवाय श्रद्धांजली वाहिली जाणार नाही अशी भूमिकाही यावेळी महिलांनी घेतली. सरपंच जगदीश पाटील, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व मान्यवर नेत्यांच्या मध्यस्थीनंतर महिलांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर शोकसभा पार पडली. शोकसभेनंतर दारूबंदीच्या मागणीसाठी महिला पेटून उठल्या आणि त्यांनी आपला मोर्चा अवैध धंदे दारू विक्री केंद्राकडे वळवला. महिलांचा संतप्त जमाव पाहून विक्रेते कुटुंबासह पसार झाले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.